नारायणराव राणेंनी शिवसेना फोडली, सगळे पडले का नाही? राणे साहेब तर दोनदा पडले, एकदा तिथं पडले कोकणात आणि एकदा मुंबईमध्ये बांद्रा का कुठेतरी उभे होते, तिथेही पडले. तिथं तर महिलेने काय नाही, तू ज्या प्रकारचा राजकारणी आहे ना त्याबद्दल बोलू नये. माझ्या फंदात पडू नका, नाही तर पुण्याला येऊन बारामती 12 वाजवीन मी, पुण्याला येऊ. कोणी पडलं असं कोण म्हणत? अजित दादाला कितपत राजकारण 12 मितीच्या बाहेर कळतं मला माहीत नाही. खरं मला त्याच्याबद्दल बोलायची घे नाही. तू ज्या प्रकारचा राजकारणी आहे ना त्याबद्दल बोलू नये. आणि बारामतीच्या बाहेर त्यांनी दुसऱ्यांचे बारसे करायला जाऊ पण नाही, नावं ठेवायचं जाऊ नये. माझ्या फंदात पडू नका, नाही तर पुण्याला येऊन 12 वाजवीन मी, पुण्याला येऊ. मी माझं कार्यक्षेत्र पहिलं मुंबईत आणि या बाळासाहेबांनी मला कोकणात पाठवलं. तिकडून सलग 6 वेळा निवडून आलो, 6 वेळा. त्यानंतर मला सांगितलं पक्षांनी, काँग्रेसच्या माननीय सोनिया गांधींनी, की आप बांद्रा में खडे हो जाई. मग त्यांच्या म्हणण्यासर उभा राहिलो, माझ्या मतदारसंघात नाही उभा राहिलो. आणि पाटणं महिला असो पुरुष, उमेदवार उमेदवार, त्या महिला आणि पुरुषामध्ये काय? आता ती आहे का त्यांच्याकडे? आता कोणाकडे आहे म्हणा?